नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण सोडियम हायड्रॉक्साईडच्या पाण्यातील द्रावणाचं सामूह काय असेल ते प्रयोगाद्वारे पाहणार आहोत. यासाठी आपण सोडियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणाला क्रमाक्रमाने विरल करणार आहोत. पण त्यासाठी आधी आपण द्रावणाची विरलता म्हणजे काय हे जाणून घेऊया. इथे आपण प्रत्येकी 40 मिली पाणी असलेले 4 बीकर घेतलेले आहेत. त्यातील एका बीकरमधील पाणी हे रंगीत आहे. आपण पहिल्या बीकरमधील जवळजवळ 2 मिली रंगीत पाणी दुसऱ्या बीकरमध्ये ट्रान्सफर करत आहोत. पहिल्या द्रावणातील पाण्याचा रंग हा चॉकलेटी आहे. दुसऱ्या बीकरमध्ये हाच रंग केशरी बनतो. जेव्हा दुसऱ्या बीकरमधील 2 मिली पाणी तिसऱ्या बीकरमध्ये मिसळतो तेव्हा द्रावणाचा रंग पिवळा बनत असल्याचे आपल्या निदर्शनास येते. जेव्हा आपण तिसऱ्या बीकरमधील 2 मिली पाणी चौथ्या बीकरमध्ये मिसळतो तेव्हा कोणताही रंगबदल निदर्शनास येत नाही. आता आपण जी प्रक्रिया केली तिला सिरियल डायल्युशन किंवा क्रमाक्रमाने द्रावणाची विरलता वाढवणे असे म्हणतात. द्रावणातील द्रव्याची संख्या कमी करत जाणे म्हणजे द्रावणाची विरलता वाढवणे होय. चला आता आपण सोडियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणाला विरल करूया. इथे पहिल्या बीकरमध्ये सोडियम हायड्रॉक्साईडचे कॉन्सन्ट्रेटेड म्हणजेच संहत द्रावण घेतलेले आहे. पुढे प्रत्येकी 40 मिली पाणी असलेले 3 बीकर घेतलेले आहेत. पीएच पेपरच्या सहाय्याने पहिल्या बीकरमधील द्रावणाचा सामू तपासला असता आपल्याला असे आढळते की या द्रावणाचा सामू जास्त आहे कारण त्यामध्ये हायड्रॉक्साईड आयनांची संख्या जास्त आहे. आता पहिल्या बीकरमधील 2 मिली द्रावण दुसऱ्या बीकरमधील द्रावणात मिसळून त्याचा सामू तपासून पाहूया. आपल्याला असे आढळते की द्रावणाचा सामू थोडासा कमी झालेला आहे. तिसऱ्या बीकरमध्ये द्रावण अजून विरल करून त्याचा सामू तपासून पाहूया. पीएच पेपर वरील हिरवा रंग हे दर्शवतो की द्रावणाचा सामू कमी होत आहे. आता तिसऱ्या बीकरमधील 2 मिली द्रावण चौथ्या बीकरमध्ये मिसळून त्याचा सामू तपासून पाहूया. ज्या अर्थी पीएच पेपर काही रंगबदल दर्शवत नाही त्या अर्थी आपणास असे लक्षात येते की द्रावण हे जवळजवळ न्यूट्रल झालेले आहे. आपण इथे सामू हा विरलतेवर कसा अवलंबून आहे हे प्रयोगाद्वारे पाहिले. द्रावण संहत आहे की विरल हे त्या द्रावणाच्या सामूवरून आपण तपासून बघू शकतो. तुम्हाला लक्षात आले असेल की आपण कॉन्सन्ट्रेटेड ॲसिटिक ॲसिड हे खाण्यामध्ये वापरत नाही पण त्यालाच विरल केलेले व्हिनेगर ज्यामध्ये 5-8% ॲसिटिक ॲसिड असते हे सहजपणे वापरतो. अशा प्रकारे सिरियल डायल्युशन किंवा द्रावणाची विरलता क्रमाक्रमाने वाढवणे म्हणजे काय तसेच सोडियम हायड्रॉक्साईडचे कॉन्सन्ट्रेटेड किंवा संहत द्रावण विरल कसे करायचे हे आपण प्रयोगाद्वारे जाणून घेतले आहे. धन्यवाद.